तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी देखील आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणी आहे. तर प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहे. संदीप, आज दोन महत्वाच्या सुनावण्या होत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ही सुनावणी आहे. अगदी बरोबर आहे. 6 आणि 9 नंबर अशी ही प्रकरणांचे नंबर सांगता येतील. सुप्रीम कोर्टामधले 10:30 कामकाज सुरू होईल आणि त्यानंतर 12:00 या दोन्ही याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही मनश्री सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं हेच आहे की शरद पवार यांची जी याचिका आहे त्या याचिकेवर पहिल्यांदाच ही सुनावणी होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं जरी ही दोन्ही प्रकरणं टॅग केलेली नसली तरी, दोन्ही वेगवेगळी असली तरी, संदर्भ मात्र एकच आहे की आमदारांना अपात्र करा. म्हणजे अजित पवार यांच्या पक्षातले आमदार आणि इकडं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले आमदार तशा त्या याचिका आहेत. आज एकतर पुढची तारीख पडू शकते सुप्रीम कोर्टामध्ये ह्या दोन्ही सुनावणीच्या वेळेला, किंवा दोन्ही सुनावणी होताना कोर्ट कदाचित म्हणू शकतं की दोन्ही प्रकरणं एकत्रित ऐकून घेतली जातील. आणि दुसरं महत्त्वाचं, पहिल्यांदाच ही सुनावणी होते म्हणजे शरद पवार गटाची याचिका थेट पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आहे. त्यांना मुंबई हायकोर्टात जायचे आदेश काही देतं का, किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील देतं का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या आधी या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असं म्हणता येईल. मनश्री, नक्की संदीप, त्याच्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना या दोन महत्त्वाच्या सुनावण्या होत आहेत. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.